नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स. एकही उमेदवार नाही पण प्रचाराला तेलंगणाला बेगाने साधी मे अब्दुल्ला दिवाना अशी मुख्यमंत्री शिंदेची गत. खासदार संजय जाधवची शिंदेवर टीका. कराडच्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 2.221.51 कोटीचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला. शेती पिकाचे नुकसान भरपाई महिनाभरातच मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. अल्पसंख्याक विभागाला 500 कोटीचा निधी. जमात ए उलेमा हिंद संघटनेने मानले अजित पवारांचे आभार. राज्यात मराठा आणि ओबीसी समाज भिडवण्याचे काम सुरू. प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर हल्ला बोल. जो मंत्रालयात जाऊन पोचतो तो जास्त पैसे कमवतो. निधी वाटपावरून जयंत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र. तांत्रिक मान्यतेत अडकलेले जिल्हा रुग्णालयाचे काम. तात्कालीन राज्यमंत्र्यांनी रुग्णालय आणले मात्र आरोग्यमंत्री सोलापूरचे तरी देखील काम अपूर्णच. तेलंगणा विधानसभेसाठी आज मतदान. 119 जागेसाठी तिरंगी लढत. कोण ठरणार किंगमेकर? राज्याचे लागले लक्ष. राष्ट्रवादी कुणाची? सवाल जवाब सुरू. अध्यक्षपदासाठी निवडणूक का लढवली नाही? शरद पवार गटाच्या वकिलाचा अजितदादा गटाला सवाल. केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी